70 वर्षात एवढ्या सभा घेणारे, प्रत्येक मतदारसंघात जाऊन सभा घेणारे पंतप्रधान आम्ही पाहिले नाही. पराभवाच्या भीतीने ते सभा घेत असावे अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सभेवर केली आहे. नाही नाही, सभा तर आता ते उद्या, म्हणजे मला भीती वाटते की पंतप्रधानांनी इतक्या सभा घेण्याचं कारणच काय. प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये ते जाऊन सभा घेत आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे की जनतेनी किंवा त्यांच्या सर्वेनी त्यांना इशारा दिला आहे. त्यांच्या काही इंटेलिजन्स असेल, IB असेल, त्याचा रिपोर्ट आला असेल की अब तुम तो हरने वाले हो, जितना जोर लगा सकते हो लगा लो. म्हणून कदाचित ते, मला वाटतं जगात देशामध्ये 70 वर्षात इतक्या सभा घेणारे पंतप्रधान प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही पाहिलंच नाही. महाराष्ट्र जर 20-21 सभा होत असतील तर हे तर पंतप्रधान आहेत की राज्यातील एखादी मंत्री आहे असा प्रश्न पडतो आहे. असं आहे, प्रत्येक व्यक्तीला या देशातील जो देशप्रेमी आहे, राष्ट्रप्रेमी आहे, देशभक्त आहे, सच्चा, दोघला नाही, इंग्रजाचे पाय चाकून देशभक्त म्हणणारे नाही, खारगे साहेब हे सच्चे देशभक्त आहे. आणि त्यांना वाटतं की ह्या देशाचा संरक्षणचा कवच काय आहे, तर तो संविधान आहे. आणि तो संविधान जर गेला तर या देशातील OBC, दलित, आदिवासी यांचा सुरक्षा कवचच मोडून पडेल. आणि म्हणून तो जर मोडला तर या देशातील 70% जनता ही निराधार होईल. त्यांना कोणाचाही आधार नसेल, तो आधार केवळ संविधानाचा आहे. त्यामुळे कोणालाही वाटतं या देशातील देशप्रेमी माणसाला, राष्ट्रभक्त माणसाला